हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे ज्ञानदीप एक्झाम स्टडी पॉईंट या एज्युकेशनल आणि न्यूज भरती या चॅनलवरती. आज आपण जनरल नॉलेजचा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. यामध्ये आपण एप्रिल आणि मे महिन्याचे जे करंट अफेअर्स आहेत, चालू घडामोडी, या बघणार आहोत. पाठीमागे आपण एक 6 महिन्याचा करंट अफेअर्सवरती व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओला तुमचा भरगोस प्रतिसाद मिळाला, त्याविषयी थँक्यू. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनाही थँक्यू, आणि ज्यांनी वॉच केला त्यांच्यासाठीही थँक्यू. चला तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आपण आता बघूया. चला, महत्त्वाच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्यामध्ये पहिल्या लेटेस्ट घडामोडी बघा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 59वे अखिल भारतीय आयुर्वेदिक महासंमेलन 2022चे उद्घाटन कोठे करण्यात आले, तर हे उज्जैन मध्य प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आले. तर इथे तुम्हाला बघा, संमेलन कुठे उद्घाटन करण्यात आले ते एक विचारलं जाईल, आणि कोणाच्या हस्ते करण्यात आलं, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले, असे दोन क्वेश्चन्स इथं तयार होतील. पुढचा क्वेश्चन्स बघूयात आपण. भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त चीफ इलेक्शन कमिशनर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, आणि हे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त झाले आहेत. पुढचा क्वेश्चन बघूयात. दहशतवादी विरोधी दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येतो, तर 21 मे हा दहशतवादी विरोधी दिवस साजरा करण्यात येतो. पुढचा क्वेश्चन बघूया. श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून रनिल विक्रमसिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचं क्वेश्चन बघूयात. कोणती कादंबरी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी पहिली हिंदी कादंबरी म्हणून ठरली आहे, हिंदी कादंबरी विचारलेली आहे, तर बघा, टॉम ऑफ द सँड ही कादंबरी ठरली आहे. याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन होतं वाळूचे थडगे, हे होय. आणि ही कादंबरी गीतांजली श्री यांनी लिहिलेली आहे. हे हिंदी साहित्याचे पुरस्कर्ते आहेत. तर हा IMP क्वेश्चन आहे, नक्की नोट डाऊन करून ठेवा हा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रथम अतुल्य भारत आंतरराष्ट्रीय क्रूज परिषद कोठे आयोजित करण्यात आली, तर प्रथम अतुल्य भारत आंतरराष्ट्रीय क्रूज परिषद मुंबई येथे करण्यात आली, महाराष्ट्र या राज्यामध्ये. हा IMP क्वेश्चन आहे, हा पण तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. भारतातील पहिल्या 5G चाचणीच्या ब्रँडचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले, तर श्री नरेंद्र मोदी, भारताचे जे पंतप्रधान आहेत, यांच्या हस्ते करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रथम थॉमस कपमध्ये भारताने ऐतिहासिक विजय मिळवला आहे, हा ऐतिहासिक विजय किती वर्षानंतर भारताकडे आला आहे, तर हा 73 वर्षानंतर भारताकडे कप आला आहे, थॉमस कप. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. कोणत्या राज्यातील मांघर हे पहिले मधाचे गाव हनी बी विलेज म्हणून बनणार आहे, तर हे महाराष्ट्र राज्यामध्ये मांघर हे गाव पहिले मधाचे हनी विलेज म्हणून बनणार आहे. हाही IMP क्वेश्चन आहे, नोट डाऊन करून ठेवा तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 96वे मराठी साहित्य संमेलन 2023 कोठे आयोजित करण्यात येणार आहे, तर हे साहित्य संमेलन वर्धा येथे होणार आहे, आणि याच्या अध्यक्ष असणार आहे उषा तांबे. चला, त्याच्या पाठीमागचे संमेलन आपण इथं टाकलेले आहेत मी. तर त्यामध्ये बघा, 93वे साहित्य संमेलन आहे उस्मानाबाद येथे, 2020 साली झालं आहे. 94वे मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे झालं आहे 2021 साली. आणि 95वे मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे 2022 साली झालं आहे. आणि 23वं आपण आत्ताच बघितलं, वर्धा येथे होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. महिला T20 चॅलेंज 2022चे विजेतेपद कोणत्या संघाला मिळाले आहे, तर सुपरनोवाज या संघाला मिळाले आहे. आणि याचे आयोजन भारतामध्ये झालं होतं महिला T20 2022चं, आणि याचा उपविजेता संघ होता वेलो सिटी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 2022च्या IPL स्पर्धेचा विजेता संघ कोणता, तर हा ह्या प्रश्नाचं उत्तर जवळजवळ सगळ्यांनाच येणार आहे, गुजरात टायटन्स. याचा कर्णधार होता हार्दिक पांड्या, आणि उपविजेता संघ होता राजस्थान रॉयल,
ही स्पर्धा जी होती ही स्पर्धा 15वी IPL स्पर्धा होती, हे मात्र तुम्ही नोट डाऊन नक्की करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, जागतिक एड्स लस दिवस केव्हा साजरा केला जातो. बघा, जागतिक एड्स लस दिवस विचारलेला आहे, तर 18 मे या रोजी साजरा केला जातो, आणि जागतिक एड्स दिवस 1 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण, 14वा कांस्य महोत्सव नुकताच कितव्यांदा पार पडला. तर हा जो कांस्य महोत्सव आहे हा 75वा म्हणून नुकताच पार पडला आहे. तर या महोत्सवामध्ये मराठी चित्रपट महोत्सवात गोदावरी नावाचा चित्रपट दाखविण्यात येणार आहे मुख्य चित्रपट म्हणून. तर तुम्ही हा पॉईंट नोट डाऊन करून ठेवा. आणि यामध्येच बघा, कांस्य चित्रपट महोत्सव म्हणून पहिल्या देशाचा सन्मान म्हणून भारत या देशाला मिळालेला आहे. तर हे खालचे दोन्ही पॉईंट्स तुम्ही नोट करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, 15वा जगातील सर्वात कमी वयाची लेखिका म्हणून कोण बनलेले आहेत. तर अभिजित गुप्ता ही मुलगी बनलेली आहे आणि हिचं वय आहे 7 वर्ष. हे नक्की तुम्ही नोट डाऊन करूनच ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, तीन राजधानी असलेले पहिले राज्य कोणते बनले आहे. तर आंध्र प्रदेश हे पहिले राज्य बनले आहे. 17वा क्वेश्चन बघूयात, पाम तेलाचे जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यात करणारा देश म्हणून इंडोनेशिया हा देश ओळखला जातो. पाम तेलाचे सर्वात मोठे उत्पादन आणि निर्यात करणारा देश म्हणून, तर याची राजधानी आहे नुसंतारा ही होय. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण, 18वा जागतिक पार्किन्सन्स दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो. तर हा नुकताच दिवस साजरा झालेला आहे, 11 एप्रिल हा दिवस साजरा केला जातो. बघा, 11 एप्रिल लक्षात ठेवायला सोपं आहे, याच्यासोबत अजून 2 दिवस साजरे केले जातात. त्यामध्ये एक म्हणजे राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस आणि दुसरा म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली जाते. त्यामुळे तुम्हाला हे 3 दिवस हे 11 एप्रिलला साजरे केले जातात, हे नक्की नोट करून ठेवा तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण, जागतिक दूरसंचार दिन म्हणून 17 मे हा दिवस साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, भारताचा 73वा ग्रँड मास्टर म्हणून कोणाला ओळखले जाते. तर भरत सुब्रमण्यम हा भारताचा 73वा ग्रँड मास्टर म्हणून ओळखला जातो. बघा फ्रेंड्स, यामध्ये आपण 21 क्वेश्चन जे इथे नोट्स घेतलेल्या आहेत, मे महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये जे काही जनरल नॉलेज अपडेट झालं आहे ते घेतलं आहे. चला तर, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक सबस्क्राईब करा, नवीन चॅनलवरती असेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला व्हिजिट करा. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट फ्युचर, नेक्स्ट युअर करियर. थँक्यू फॉर वॉचिंग माय ऑल व्हिडिओज. थँक्यू फ्रेंड्स.